प्रभाग क्रमांक 6 येथे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपकडून इच्छुक उमेदवार असलेले प्रवीण भाटे आणि मनीषा भाटे यांच्या वतीने प्रभागातील नागरिकांसाठी मोफत सर्वरोग व तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आज या शिबिराचे उद्घाटन भाजप पदाधिकारी यांच्या व प्रभागातील नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाले. सकाळपासूनच या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसून आला. उंची, वजन, शुगर, रक्तदाब, ब्लड ऑक्सिजन तपासणी सल्ल्यानुसार ECG हे या तपासणी व उपचार शिबिराचे वैशिष्ट्य आहे. या शिबिरास पंचवटी भाजप मंडल अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, माजी नगरसेवक उल्हास धनवटे, भाजपा पदाधिकारी अनिल वाघ, अमित घुगे, संजय संघवी आदींनी भेट देत आपले मनोगत व्यक्त केले. आमचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे नाशिक महानगराचे उपाध्यक्ष प्रवीणजी भाटे यांनी अमितजींनी सांगितल्याप्रमाणे कोरोना काळापासूनच अतिशय चांगलं असं काम, समाज उपयोगी लोकांना ज्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचं काम प्रवीणजी भाटे यांनी राहुलजी ढिकले यांच्या माध्यमातनं चांगल्या याच्यात केलं आहे. त्यांना भारतीय जनता पार्टी तपोवन मंडळाच्या तर्फे आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो आणि भावी वाटचालीस पण हार्दिक शुभेच्छा. क्रमांक 6 वतीने आमचे मित्र प्रवीण भाऊ भाटे आणि त्यांच्या सहभाग्याती मनीषाताई भाटे यांच्या नेतृत्वाखाली आज प्रभाग क्रमांक 6 वतीने सर्व रोग निदान शिबिर घेतलेलं आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे या भागातनं. तर त्यांच्या उपक्रमास माझा हार्दिक शुभेच्छा. भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 6 सन्माननीय या शहराचे उपाध्यक्ष प्रवीणभाऊ भाटे यांनी आज मोफत उपचार शिबिर, आरोग्य शिबिर हे ठेवलेलं असून प्रवीण भाटे या अनेक वेळा समाजाच्या माध्यमातून समाजाला निश्चितच जे अपेक्षित आहे असे उपक्रम नेहमीच राबवित असतात आणि निश्चितच हा एवढा नागरिकांचा महिलांचा प्रतिसाद बघूनच या सर्व माध्यमातून निश्चितच समाजाला एक वेगळा संदेश जाईल आणि नागरिकांचं आरोग्य सुदृढ होण्यास मदत होईल. माझ्या वतीने प्रभागाच्या वतीने प्रवीण भाटे व या उपक्रमास मी हार्दिक शुभेच्छा देतो. जनता युवा मोर्चाचे नाशिक शहराचे उपाध्यक्ष श्री प्रवीण भाटे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीनं कोरोनाच्या काळामध्ये ज्याप्रमाणे सातत्यानं समाज उपयोगी आणि विशेष करून आरोग्यविषयक जे कार्यक्रम करण्यात आले त्याचाच भाग म्हणून आज या ठिकाणी रक्त, शुगर, ब्लड प्रेशर, ऑक्सिजन लेवल, त्याचबरोबर नेत्र तपासणी शिबिर आणि ज्या लोकांची चष्मा खरेदीची परिस्थिती नाही अशा लोकांना मोफत चष्मा देखील त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी वाटप करण्याचा कार्यक्रम होतो आहे. या कार्यक्रमासाठी त्यांना माजी नगरसेवक उल्हास धनवटे, आमचे भाजपाचे पदाधिकारी अनिल भाऊ वाघ, महेशजी महंकाळे, संजय संघवी, सुनील वाघ सर्वच सहकाऱ्यांचं सहकार्य लाभतं आहे. त्याचप्रमाणे नाशिक पूर्व विधानसभेचे आमदार श्री राहुलजी ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली श्री प्रवीण भाटे सातत्याने केवळ निवडणूक आल्या म्हणून नव्हे तर सातत्याने समाजोपयोगी कार्यक्रम राबवत असता मी त्यांचं या ठिकाणी त्यांच्या कार्य शुभेच्छा देतो आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पक्षाच्या माध्यमातून त्यांच्या हातून असंच कार्य घडत राहू अशा सदिच्छा व्यक्त करतो. प्रभाग क्रमांक 6 वतीने प्रवीण भाटे व त्यांच्या सौ मनीषाताई भाटे यांनी अनेक उपक्रम या भागात राबवले. त्यांना आजही त्यांनी मोफत सर्व रोग तपासणी शिबिराचा उपक्रम राबवत आहे. मी माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. समाज कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या प्रवीण भाटे आणि त्यांच्या पत्नी मनीषा भाटे यांच्या वतीने प्रभागातील नागरिकांसाठी मोफत तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रवीण भाटे यांनी सांगितले. जुना प्रभाग 5 आणि नव्या रचनेनुसार प्रभाग क्रमांक झालेला 6 या परिसरात काम करत असताना लोकांच्या अपेक्षा व गरज ओळखून आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या माध्यमातून नेहमी त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं. काम करत असताना लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनाने रक्तदान शिबिर, धूर फवारणी, ई श्रम कार्ड योजना, रेशन कार्ड शिबिर अशा अनेक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करत असताना लोकांनी जो दिलेला पाठिंबा आणि
प्रतिसाद हा एक उदंड म्हणजे प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि त्यांची मागणी की आरोग्य हे आजचं हे भव्य आरोग्य शिबिर आणि या शिबिराला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व प्रभाग क्रमांक सहाच्या नागरिकांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना गवाही देतो की इथून पुढे असंच त्यांची समाजसेवा घडेल माझ्याकडनं व त्यांचे धन्यवाद आलेल्या सर्व माझ्या पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी मित्रपरिवार सगळ्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद. जय श्रीराम. सकाळपासूनच नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक यांनी भाटे यांच्या वतीने आयोजित शिबिराचा लाभ घेत असल्याचं दिसून आले. तर या कार्यक्रमाबाबत उपस्थितांनी आणि प्रभागातील नागरिकांनी प्रवीण भाटे आणि मनीषा भाटे यांचे आभार मानत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. डोळ्यात चष्मा दिला आणि दिसायला लागले मला जरा जेवणा डोळ्यानं. काय होत होतं आधी? आधी ना ऑपरेशन झालंय माझं तुळशी हॉस्पिटलला, पण ते या डोळ्यानं दिसतच नाही. आता आता या डोळ्यानं जरास दिसतंय, तुम्ही डोळे उघडता खाली करता आता दिसतंय का? हो. प्रभाग क्रमांक 6 मधनं प्रवीणभाऊ भाटे उमेदवारी घेऊ इच्छित आहेत. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज त्यांनी आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलं आणि तळागाळातील सर्व समाजाला या ठिकाणी मोफत असं आपल्या स्वतःची आरोग्य तपासणी करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. आज या ठिकाणी आजींना चष्मा दिलेला आहे आणि आजींनी त्या पद्धतीने सांगितलं की मला आता चष्मा घातल्यामुळे दिसू लागलं आहे. म्हणजे समाजसेवेचं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी भाऊंनी आपल्यासमोर प्रस्थापित करून दिलेलं आहे. येणाऱ्या येत्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भाऊ नक्कीच निश्चितच बहुमताने या ठिकाणी निवडून येणार आहे आणि अशाच पद्धतीने आपल्या सर्वांची सेवा या ठिकाणी घडणार आहे. भारतीय जनता पार्टीकडनं विशिष्ट प्रकारे या ठिकाणी एक महान कार्य येणाऱ्या भावी पिढीला आणि भावी युगामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचं नाव या ठिकाणी निश्चितच उज्ज्वल होतं आहे आणि यापुढेही राहणार आहे. भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी आपण हा जनसेवेचा वसा जो आहे हा अखंड असाच प्रवाहित ठेवणार आहोत. जय हिंद. याआधी देखील प्रवीण भाटे आणि मनीषा भाटे यांच्या वतीने प्रभाग 6 मध्ये समाज उपयोगी कार्यक्रम राबवले असून आपल्या या समाज कार्याने आपली वेगळी छबी देखील निर्माण केली आहे. आज भाटे यांच्या वतीने आयोजित मोफत तपासणी व उपचार शिबिर प्रसंगी उल्हास धनवटे, संजय संघवी, अनिल वाघ, अशोक बेळे, मंदार जानवरकर, यादवराव जाधव, सुनील वाघ, प्रदीप कुलकर्णी, गुलाब भोये, अमित घुगे, चंद्रशेखर पंचाक्षरी, महेश महांकाली, सतनाम राजपूत, मनीषाताई बागुल, सचिन आढळकर, राहुल राजपुरोहित, बबलू फलटणे, मयूर नाटकर, पंकज वाणी, अमोल परदेशी, राहुल गोवर्धने, राजाभाऊ थोरात, अनिल भुतेकर, अनिल लोखंडे, संजय उनवणे, चंद्रकांत कासार, विलास जोशी, विष्णू झिंजळ, विलास दामोदर, विशाल ससाने, राजाभाऊ ससाने, कल्पेश वाघ यांसह आदी उपस्थित होते. यांच्यासाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.